आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घरात मम्मीनं सांगितलेले नियम पाळावंच लागतील. ही सत्ताला कॉन्स्टेबल म्हणून मिरवते ना, मग काल रात्री बाहेर राहिली असती तर आबाळ नसतं कोसळलं. कशाला येऊन आला तिला घरात? मम्मी, मला तुझा ह्यो नियम अजिबात पटला नाही बघ. अगं, कुठल्या बाईनं कुठले कपडे घालायचे हे तिचा वैयक्तिक प्रश्न आहे ना, आणि त्या बाबतीत असं जबरदस्ती केलेलं मला अजिबात चालणार नाही. येतो मी. सत्या, लई स्कूल काय लागला तुला तिचा? ती तुझ्याशी आपल्या घराशी कशी वागली ते आठव की जरा. अगं मम्मी, मी काहीच विसरलो नाही बघ. अगं तुलाच काय, आपल्या घरात कुणालाच आवडत नाहीत त्या. फक्त तातासाहेबांचं मान ठेवायला सहन करावं लागते सगळ्या. तू ना फक्त दुर्लक्ष करायला शिक, मी तर त्यांचं अस्तित्वच मानायचं बंद केलं. तवापासून जरा कमी त्रास होतोय मला, तू बी तसंच कर. हा, मी येतो. काम आहेत मला, पण तू शांत राहा. मम्मी साहेब, माझा गैरसमज झालाय म्हणत होता, आता पाहिलं का स्वतःच कसोटीची कड घेत आहेत ते. चा. मंजू, काय झाले, काय झाले बाळा? हे बघ मंजू, या घरातल्या बाकी लोकांचं मला माहित नाही, पण तुझ्या हक्काचा माणूस म्हणून माझ्यापाशी मन मोकळं करणार नाहीस का? काय झाले सांग. कुठलंच नातं सांभाळू शकत नाही, माझ्याकडनं एक बी काम नीट होत नाही. दुसऱ्या कुणाची तक्रार करून काय फायदा, मी काहीच कामाची नाही. आधी स्वतःला दोष देणं बंद कर. हे बघ, परमेश्वरानं प्रत्येक जीवाला जन्माला घातलंय, त्या पाठीमाग त्याची काहीतरी योजना असते. आपल्या घरातल्या बाकीच्या माणसांना मी चांगलंच ओळखतो, पण एक बाप म्हणून सत्याची गॅरंटी मी तुला देतो. हो, आता त्याच्यावर वाईट विचारांचा प्रभाव आहे, पण तो मनाने खूप चांगला आहे ग. साधा आहे, हळवा आहे, सच्चा आहे. माणसांची किंमत आहे त्याला, आणि त्याच्या मनावर साठलेली ही धूळ तुझ्यामुळं धुऊन निघेल हा विश्वास आहे मला. हे बघ बाळा, कुठलंही चित्र असं एका झटक्यात कधीच पूर्ण होत नसतं. त्या चित्रात आपल्या मनासारखे रंग भरण्यासाठी काही काळ तर जाऊ द्यावा लागतोच. थोडा धीर धर, तुझ्या संसाराचं खूप सुंदर चित्र तयार होईल, विश्वास आहे मला. चल आता डोळे पूस बर आणि शहाण्या पोरीसारखं हस. हस बघू, हसणार आहेस की नाही, नाहीतर सवी कवीला बोलवून तुझा स्नॅप काढायला लावून हॅशटॅग आमच्या मंजू वहिनीचा रडका फोटो अशी पोस्ट टाकायला लावू. साहेब, आमच्या प्रामाणिकपणावर थोडा विश्वास ठेवा. करतो करतो मी, लवकरात लवकर करतो. तात्या साहेब,
अजून किती दिवस तंगवणार आहे तुम्ही आम्हाला? इलेक्शन तोंडावरती आलंय, पक्ष निधी कधी जमा करताय? नाही नाही, तुम्ही सांगाल तेव्हा सांगेल तेवढे पैसे उभे करतो साहेब, थोडा वेळ द्या. कधी? इलेक्शन झाल्यावर? एकतर पैसा उभा करा, नाहीतर तुमच्या जागी दुसरा उमेदवार शोधतो आम्ही. नाही नाही साहेब, उमेदवार नको, मी 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 फंड उभा करतो. हा थोडा वेळ करतो करतो हो करतो. माझ्या मागून येऊन अध्यक्ष झाला, मला छानपणा शिकव. हा ती आमची मानलेली पोरगी, तिच्याकडे आपली गोष्टी पेंजा त्यातलीच ते सगळी, लवकरात लवकर मिळवाते, चांगला माणूस लावा. तात्यासाहेब माणूस निवडलाय, फक्त त्याला कधी कामाला पाठवायचं तुम्ही सांगा. आत्ताच्या आत्ता. ठीक आहे. पप्या, तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जिम्मेदारी आज तुझ्यावर आली. तुला चोर नाही, हिरो म्हणून ओळख पाहिजे असेल तर ही पेनड्राईव्ह मंजुताईच्याच हातात दिला पाहिजे. डायरेक्ट आत गेलो तर लाथा मारून बाहेर काढतील. कुणी अडवलं तर सत्यदाताचं नाव सांगतो, म्हणजे आत घेतील आणि मंजुताईला भेटतय. काय रे, कोण पाहिजे तुला? ते सत्यदादाला भेट. तात्या साहेबांकडनं आलाय वाटतं हे. असं होय, मग असं तुरून कशाला आत येतोय? चोर असल्यासारखा तुझं सत्ताचं घर असं समजणं आत ये. ए सगळ्याकडे हा बाजूला ये. बस बस. सपने पाहुणे असली चहा बिस्किट घेऊन ये का? टोस्ट बी सांगा की चिरीवालं भुका लागलेत. सपने बिस्किट न ग, ती मस्का लावलेला टोस्ट आण आणि डोनट बी आण बघ. ओ मम्मी, डोनट नसते, डोनट असते ती डोनट. हा तीच तीच. आम्हाला बिले आवडते पण संपले आता. संपले आला छा घे. पोहे बी आलेत. वय वय, आमच्याकडे लई वर्दळ असते ना माणसांची, त्यामुळे सगळे रेडीच ठेवते बघा मी.